गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा ऋतू किती आहेत? बरोबर, एकूण 3 ऋतू आहेत. हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा असे 3 ऋतू आहेत. तर सध्या कोणता ऋतू सुरू आहे? बरोबर, सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्याचं, उन्हाळ्या ऋतूमधलं कसं वातावरण असतं उन्हाळ्यात? मग आज आपण आज कविता पाहणार आहोत, हळूच याओ हळूच या. या कवितेमध्ये काय दिलेलं आहे, या उन्हाळा ऋतूमध्ये जे आपल्या आजूबाजूचं वातावरण असतं सकाळचं. तुम्ही कधी उठता काय? सकाळी उठता ना, बरोबर. आपली शाळा लवकर असते त्याच्यामुळे तुम्ही सकाळी उठता, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की सकाळचं वातावरण कसं असतं. पण आपण किती वाजता, 7 वगैरे उठतो, पण त्याच्या आधी 5:30-6 जे वातावरण असतं ते खूप मनाला प्रसन्न वाटणारं असतं. आणि त्याचंच वर्णन आजच्या या आपल्या कवितेत केलं आहे, हळूच याओ हळूच या. या कवितेमध्ये उन्हाळ्यातील उन्हाळ्यातील असणाऱ्या वातावरणाचं तुम्हाला इथं वर्णन करून दिलेलं आहे. तर आपण जी आज कविता पाहणार आहोत ती आहे हळूच याओ हळूच या. ही कविता कोणी गायलेली आहे? कुसुमाग्रज या कवितेचे कवी आहे कुसुमाग्रज. तर मी बघा, तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 24 ती कविता दिलेली आहे. तर पहिल्यांदा मी तुम्हाला ती पूर्ण कविता वाचून दाखवते. तर सगळ्यांनी व्यवस्थित पुस्तकामध्ये पाहायचं आहे आणि त्याचं मी तुम्हाला माहिती नंतर सांगणार आहे. कविता 9, हळूच याओ हळूच या. हळूच याओ हळूच या, गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूंचे पडती चढे, हिरव्या पानातून वरती येऊनी फुललो जगती, हृदय आमची इवलीशी परिगंधाच्या मदिराशी, हासून डोलून देतो उधळून सुगंध या तो सेवाया, हळूच या पण हळूच या, कधी पानांच्या आड धरू कधी आणू लटकेच लढू, कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने, तरे तरेचे रंग किती आमच्या या अंगावरती, निर्मल सुंदर आमचे अंतर या आम्हाला भेटाया, हळूच या पण हळूच या. आता बघा, या कवितेचं वाचन करून दिलंय, मग तुम्हाला समजलं का हे कोण बोलतंय? तर हे झाडावरची फुलं बोलत आहेत. कोण बोलत आहे? झाडावरची फुलं काय म्हणत आहे? हळूच याओ हळूच या, गोड सकाळी ऊन पडे. म्हणजे ती झाडावरची फुलं काय सांगतात? हे जे किरणं आहेत, जी सूर्याची किरणं आहेत, ती काय आहेत? गोड आहेत. म्हणजे गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूंचे पडती चढे. दवबिंदू म्हणजे माहिती आहे का? जेव्हा आपण बघा सकाळी लवकर उठतो, आता हा पावसाळा ऋतू सुरू आहे, पण जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात बघा कधी एकदा रस्त्यावरती बघा, झाडं असतात आणि झाडावरती, झाडाच्या पानावरती, तसेच जमिनीवरती पाण्याचे छोटे छोटेसे थेंब असतात आणि त्या पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबांना काय म्हणतात? दवबिंदू असे म्हणतात. मग हे फुलं काय म्हणतात? हळूच याओ हळूच या, गोड सकाळी ऊन पडे. म्हणजे आपण बोलतो बघा की सकाळचं ऊन कवळवून, खूप ऊन म्हटलं की आपल्याला एकतर आवडत नाही कारण उन्हामध्ये चटके बसतात, पण कुठल्या उन्हामध्ये? दुपारनंतरचे जे ऊन असतं ते जास्त आपण अंगावरती सोसू शकत नाही कारण त्याचे चटके बसतात. पण सर्रास असं म्हटलं जातं की सकाळचं कवळवून अंगावरती घेणं खूप आवश्यक असतं. ते बघा, जे सकाळचं कवळवून असतं त्याच्याने आपल्याला चटके बसत नाहीत, तर आपल्याला त्याच्यामधून डी विटॅमिन मिळतात, डी जीवनसत्व आपल्याला त्या सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळतात. म्हणून त्यांनी कवीने काय उपमा दिली आहे, त्या सकाळच्या किरणांना, सकाळच्या उन्हाचे जे किरण असतात त्यांना गोड सकाळी, म्हणजे एक गोड अशी उपमा दिलेली आहे. हिरव्या पानातून वरती येऊनी जगल फुललो जगती, तर ती फुलं काय म्हणतात? फुलं बघा, पानं असतात आणि पानातून वरती आलेली दिसतात. इथं दाखवलं आहे बघा, पानं दाखवलेली आहेत आणि फूल कसं त्या पानातून
वरती आलेलं आहे. मग ही फुलं काय म्हणतात, आम्ही हिरव्या पानातून वरती आलो आहे. हिरव्या पानातून आम्ही काय झालो आहे, फुलं वरती आलो आहे. येऊनही फुललो जगती, येऊनही फुललो जगती म्हणजे पहिल्यांदा बघा, जेव्हा पानातून ते वरती येतं ती छोटीशी कळी असते. इथे बघा दाखवलेलं आहे, ही काय आहे, छोटीशी कळी आहे. आणि जेव्हा ती पानातून वरती येते तेव्हा त्याचं काय होतं, फूल तयार होतं. इथे बघा दाखवलं आहे, हे काय तयार झालेलं आहे, फूल झालेलं आहे. म्हणजे जेव्हा ती पानांमध्ये असते तेव्हा ती काय असते, छोटीशी कळी असते. पण जेव्हा ती पानातून वरती येते तेव्हा त्याचं काय होतं, फूल होतं. म्हणून कवी त्या फुलं काय म्हणतात की आम्ही हिरव्या पानातून वरती आलो आहोत आणि येऊनही फुललो जगती, म्हणजे आम्ही आता काय झालो आहोत, फुललो आहोत. हृदय आमची इवलीशी परिगंधाच्या मदिराशी, म्हणजे आमची हृदय आहे. जसं माणसाला हृदय असतं, प्राण्यांना हृदय असतं, तसं पक्ष्यांनाही हृदय असतं. आता तुम्ही सांगाल मला दाखवा म्हणून, तर प्रत्येक गोष्टीला म्हणजे त्याचं एक मन असतं. फुलंही पण काय, एक सजीव वस्तू आहे आणि त्याला पण कशा असतात, प्रत्येक भावना असतात. मग ते फूल काय म्हणतंय, आमचं हृदय, हृदय कसं आहे, इवलीशी. इथे नवीन शब्द आला आहे, इवलीशी. इवलीशी म्हणजे छोटीशी, लहान. म्हणजे आमचं हृदय कसं आहे, इवलसं आहे, छोटंसं लहान आहे. परिगंधाच्या मदिराशी, पण काय, आमचा गंध आहे जो सुगंध आहे. आमच्याकडे काय बघा, फुलांना काय असतो, गंध असतो. आपण जरी रस्त्याने जात असेल आणि एखाद्या फुलाच्या बागेतून जात असेल तर आपण लगेच बोलतो, वा किती सुंदर वास येत आहे. म्हणजे त्याचा वास कसा असतो, फुलांचा सगळीकडे दरवळत असतो. हासून डोलून देतो उधळून सुगंध यातो सेवाया, हळूच या पण हळूच या. पण झाडावरती बघा, फुलं आपल्याला नेहमी काय दिसतात, वारा आला की ती फुलं डुलताना दिसतात. आणि ती बघा, आपल्याला त्या फुलांकडे बघून एक प्रसन्न वाटतं, जणू काही ती फुलं हसतच आहेत. तेव्हा जेव्हा ते सुकत येतं, फूल जेव्हा सुकत येतं, कोमजलं जातं, तेव्हा आपण म्हणतो हे फूल कोमेजलेलं आहे, म्हणजे लगेच लक्षात येतं. पण जेव्हा ते टवटवीत असतं तेव्हा कसं एकदम मनाला मोहून टाकणारं असतं, एकदम मस्त वाटतं ते फूल पाहून. म्हणजे ते काय म्हणतात, आम्ही हसून डोलून देतो उधळून. आणि ते काय म्हणतात, जसं काय आम्ही डोलून आमचा सुगंध सगळीकडे पसरत आहे, तो सुगंध कसा येतो की जणू काही ते फुलं त्यांचा असणारा जो वास आहे तो सगळीकडे फेकत आहेत. हसून डोलून देतो उधळून सुगंध या तो सेवाया, हळूच या पण हळूच या. इथे नवीन शब्द आला आहे, सुगंध. सुगंध म्हणजे सुवास. तर ही फुलं काय म्हणतात की आमचा जो सुगंध आहे, आम्ही जो हसून डोलून आमचा जो सुगंध दरवळतो आहे आमचा, तो तुम्ही सुगंध घेण्यासाठी या, हळूच या पण हळूच या. तुम्ही काय करा, हळू या पण तुम्ही या. कधी पानांच्या आड दडू कधी आणू लटकेच लढू. कधी बघा, एखाद्या झाडाला भरपूर पानं, भरपूर पानं असतील तर ती फुलं आपल्याला लगेच दिसत नाहीत. म्हणजे ती ते काय म्हणतात की आम्ही जसे जणू काही पानांच्या आड दडलेलो आहे. दडू म्हणजे लपणे, दडू म्हणजे लपणे. कधी पानांच्या आड दडू कधी आणू लटकेच लढू. इथे नवीन शब्द आलाय बघा, लटकेच. लटकेच म्हणजे खोटे खोटे. म्हणजे काय म्हणतात की आम्ही काय आहे, पानांच्या आड दडलेलो आहे आणि आम्ही खोटं खोटं रडत आहोत. म्हणजे बघा, एखादं मूल रडलं, एखाद्या मुलग्याला राग आला किंवा वाईट वाटलं की ते आईच्या कुशीत जाऊन रडत बसतं. तसंच फुलं काय म्हणतात की जशी जणू काही आम्ही त्या पानांच्या आड लपलेलो आहे आणि आम्ही जणू काही खोटं खोटं रडत आहोत. जसं मूल आपल्या आईच्या कुशीत रडतं तसं ते फूल म्हणतोय की आम्ही त्या पानाच्या कुशीत काय करत आहोत, खोटं खोटं रडत आहोत. लटकेच म्हणजे खोटे खोटे. तुम्ही रडता ना खोटे खोटे, एखादी गोष्ट पाहिजे असेल की असं मुद्दाम दाखवायचं की मला खूप रडायला आलंय. रडायला तर आलेलं नसतं, कारण डोळ्यातून एकही पाण्याचा थेंब येत नाही तुमच्या, पण असं मुद्दाम असा आवाज काढायचा. म्हणजे ते तुमचं रडणं कसं असतं, लटकेच असतं, खोटे खोटं असतं. कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने.
बघा वारा आल्यावर काय होतं, किती पाफुलं इकडे तिकडे डोलत बसतात. त्याने काय म्हटलंय, कधी वाऱ्याच्या जोताने डोलत बसतो गमतीने, तरे तरेचे रंग किती आमच्या या अंगावरती. म्हणजे जे फुलं बघितलात, फुलांचं तुम्ही निरीक्षण केलात की फुलांच्या अंगावरती काय असतं, फुलं विविध रंगाचे असतात, तरे तरेचे म्हणजे वेगवेगळ्या रंगांचे फुलं असतात. म्हणजे ती फुलं काय म्हणतात की आमच्या अंगावरती विविध रंगाची काय आहे, आमच्या अंगावरती विविध रंग आहेत. निर्मल सुंदर आमचे अंतर, इथे नवीन शब्द आलाय बघा, निर्मल. निर्मल म्हणजे स्वच्छ आणि अंतर म्हणजे मन. तर ती फुलं काय म्हणतात, आमचे मन आहे ते काय आहे, एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे. फुलं कधी कोणाचं वाईट करतात का? नाही, फुलं तर आपल्याला नेहमी आनंदच देतात. म्हणजे कसा आनंद देतात की आपल्याला बघाय का कसला वास येत असेल तर आपण लगेच फुलाचा वास घेतो. म्हणजे काय, ते पण एक आपली ती सेवाच करतात, आपल्याला आनंद देत आहे. म्हणजे त्यांचं मन कसं असतं, निर्मल असतं. या आम्हाला भेटा या, हळूच या, पण हळूच या. ते काय म्हणतात फुलं, आम्हाला तुम्ही सगळ्यांनी काय करा, भेटायला या, हळूच या, पण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भेटायला या. म्हणजे या कवितेमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की फुलं काय होतात, आपलं मन व्यक्त करतात. जसं प्रत्येकाला भावना असतात, माणसाला भावना असतात, प्राण्याला भावना असतात, तसं ह्या फुलांनाही काय आहेत, भावना आहेत. आणि ह्या इथे कवी कुसुमाग्रजांनी या कवितेच्या माध्यमातून फुलांमधल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुन्हा मी एकदा तुम्हाला कविता वाचून दाखवते, सगळ्यांनी व्यवस्थित पुस्तकात लक्ष द्या. हळूच या हो हळूच या, गोड सकाळी ऊन पडे, दव बिंदूंचे पडते सडे, हिरव्या पानातून वरती ए ऊनी फुललो जगती, हृदय आमची इवलीशी परिगंधाच्या मधिराशी, हासून डोलून देतो उधळून सुगंध या तो सेवाया, हळूच या पण हळूच या, कधी पानांच्या आड दडू कधी आणू लटकेच लडू, कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने, तरे तरेचे रंग किती आमच्या या अंगावरती, निर्मल सुंदर आमचे अंतर, या आम्हाला भेटाया, हळूच या पण हळूच या. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ही कविता आणि कवितेची माहिती पाहिलेली आहे. तर तुम्ही काय करायचं, आज या कवितेचं व्यवस्थित वाचन करायचं आहे आणि तसेच सुंदर हस्ताक्षरामध्ये या कवितेचं लेखन करायचं आहे. लेखन करताना काय करायचं, वहीच्या वरती इथे कवितेचं नाव लिहायचं आणि खालच्या ओळीला एका कोपऱ्यामध्ये इथे त्याच्या कवीचं नाव लिहायचं. आणि व्यवस्थित इथे जसं पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे, तीन ओळीनंतर दोन ओळी जसं पुस्तकात दाखवलेलं आहे, तशा प्रकारे ह्या कवितेचं व्यवस्थित वहीमध्ये लेखन करायचं आहे. तर आज आपण ही कविता पाहिली, याचा पुढचा पाठ आपण उद्या पाहू. धन्यवाद.